भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आरजी मागासवर्गीय संस्थेतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। आरजी मागासवर्गीय बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून 266 रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानवास अभिवादन केलं आणि बुद्धवंदना घेण्यात आली। यावेळी या कार्यक्रमास प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व नेतेगण ॲडव्होकेट संजीव सदाफुले, अजित गायकवाड, शाहीर लोंढे, राजाभाऊ उबाळे, अजित गादेकर, बाळासाहेब वाघमोडे, महेंद्रगीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। यावेळी आरजी कंपनीचे संस्थापक पिंटू डावरे, प्रवीण गायकवाड, प्रमोद नागटिळक, संजीव गायकवाड, भैया सावंत, इलाही सय्यद, विशाल जावळे, आदर्श सरतापे, राजाभाऊ चव्हाण, दीपक कोपूल, आकाश बडेकर, आतिश रणदिवे, बबलू कांबळे, राहुल देवरमणी, सुमित गायकवाड, राहुल जाधव, अजय जेटी थोर, पिंटू जाधव तसंच कार्यकर्ते उपस्थित होते। आरजी मागासवर्गीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून 66व्या महापरिनिर्वाणाचं औचित्य साधून स्वाभिमानी आरजी संघटनेच्या वतीनं आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व समाजातील समाजसेवक यांच्या हातून हा कार्यक्रम पार पडला। त्यावेळी ह्या 9 ते 5 या दरम्याने रक्तदान शिबिराचं आयोजित करण्यात आलं आहे। तरी 5 वाजेपर्यंत आम्ही 266 रक्तदान करून हा कार्यक्रम यशस्वी पार पाडणार आहोत।